विजय तेंडुलकरांची एक शॉर्ट स्टोरी रवी जाधव पडद्यावर आणतायत आणि या स्टोरीमध्ये आपल्याला दिसणार आहेत वीणा आणि संदीप. संदीप फर्स्ट टाईम आपल्याला पडद्यावर दिसणार आहे, म्हणजे आम्ही अल्बममध्ये पाहिलेलं आहे तुला, पण हा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि अतिशय वेगळी स्टोरी आणि ती ही विजय तेंडुलकरांची. तर काय अनुभव होता? एकतर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं एक एवढ्यासाठी की मुळात बायोस्कवी कॉन्सेप्ट खूप छान आहे. म्हणजे चार कवींच्या चार कविता घेऊन कथा गुंफून त्याच्यावरती चार दिग्दर्शकांनी चार वेगवेगळे आविष्कार आपल्यासमोर मांडलेत छोट्या शॉर्ट स्टोरीमधनं. तर त्यामुळे तिथे माझी कविता मुळात रवीला घ्यावीशी वाटली होती, तर तो मला खूपच आनंदाचा क्षण होता. पण त्याचबरोबर त्यांनी जेव्हा विचारलं की त्याच्यामध्ये एक रोल आहे तर तू त्याचा विचार कर त्या रोलसाठी, तर तो माझ्यासाठी खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता. त्याचं कारण असं आहे की मी आता 10 वर्ष आयुष्यावर बोलू काहीचा कार्यक्रम करतो, स्टेजवरती जाणं काही नवीन नाही मला, किंबहुना नाटकातनं वगैरे पण कामं केली आहेत, पण कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा ते करायची इच्छा होती. मला किंबहुना चित्र काढून बघायला आवडतात, ट्रेकिंगला जायला आवडतं, तसं मला अनेक गोष्टी करायच्या आवडतात, तसंही करायचं होतं. फक्त मी कधी कोणाशी असं प्रकटपणे बोललो नव्हतं, त्यामुळे अनपेक्षितपणे एकदम जेव्हा रवीकडून आलं की तू काम करशील का, तर तू खूप आनंदाचा एक क्षण होता. आणि त्याच वेळेला की अरे अच्छा, म्हणजे आता काहीतरी वेगळं आपण करतो आहोत, त्याचं टेन्शनही होतं. मी तुझं काळोख नाटक पाहिलेलं आहे कारण मी तुझी ज्युनियर होते. सो हां, सो तू आणि केतन, राईट? हां. तर हां, अतिशय छान नाटक होतं आणि आय गेस मग हे तुझं दुसरं असेल विजय तेंडुलकरांच्या एखाद्या साहित्यावर काम करणं, तर कसा होत आहे? अप्रतिम. आणि काळोख एकांकिका केलेली असल्यामुळेच किंवा तेंडुलकरांची इतर नाटकं मी आविष्कारला पाहिलेली होती, रादर सुमित्रा की कहाणी हे सुद्धा हिंदीमध्ये सेम नाटक पाहिलं होतं, त्यामुळे त्यांच्या नाटकातल्या त्यांच्या व्यक्तिरेखा स्त्रिया विशेषतः किती स्ट्रॉंग असतात आणि किती वेगळ्या असतात हे माहीत होतं. आणि नाटक केलेलं असल्यामुळे त्याच्यात किती जास्त ताकद लागते आणि ॲक्टर किती एक्झॉस्ट होतो, किती थकून जातो, ह्याचाही अनुभव होता. आणि त्याच गोष्टीचा सिनेमा होतोय म्हटल्यावर त्याचं टेन्शन जास्त होतं, कारण तेंडुलकरांच्या सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे भाषा. पात्र जे बोलतं त्याच्यातनं ती व्यक्तिरेखा उभी राहते. इथे सिनेमाची भाषा येते, मग त्याच्यामध्ये कॅमेरा येतो, कॉस्ट्युम्स आणि लाईट आणि दिग्दर्शकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू येतो. आणि सिनेमामध्ये कमीत कमी संवाद किंवा गरजेपुरता संवाद असतात, पण फ्रेम बोलावी लागते आणि तुमचं बॉडी लँग्वेज बोलावी लागते. त्यामुळे तेच तेंडुलकरांची सुमित्रा जेव्हा सिनेमातनं उभी करायची होती तेव्हा खूप मोठा टास्क होता आणि भीती वाटत होती, कारण खरंच कठीण होतं. एकतर अशा व्यक्तिरेखा असतात समलिंगी संबंधातल्या वगैरे, त्यांची काही एक विशिष्ट बॉडी लँग्वेज नसते किंवा ते काय नुसतंच कपडे बदलून कसं काय कॅरेक्टर बदलेल. आणि तो तुम्ही सतत काम करताना हा टास्क असतो दरवेळेला, आणि बऱ्याचदा नट फक्त कपडे बदलतो, म्हणजे त्याला आतून तितक्या वेळेला बदलणं शक्य नसतं आणि प्रत्येकाची तेवढी ताकदही, म्हणजे त्यात काही कमी जास्त नाही, चुकीचं असं काही नाही आहे, तो प्रत्येकाचा प्रवास असतो. मला खूप आनंद वाटतो की माझ्या ह्या सगळ्या कपडे बदलण्याच्या आणि वेगवेगळ्या भूमिकांमध्ये शिरण्याच्या प्रवासात ही अशी भूमिका रवीनी मला ऑफर केली आणि त्यांनी विश्वास दाखवला की इतकी वेगळी आणि इतकी स्ट्रॉंग व्यक्तिरेखा मी करू शकते, तर ह्याच्यातच सगळ्यात मोठा आनंद आहे. म्हणजे विजय तेंडुलकरांची गोष्ट होतीच, पण आत्ताच्या मराठी सिनेमामध्ये ज्यांना सिनेमाची भाषा कळते, ज्यांना सिनेमा कळतो, असे वेगवेगळे दिग्दर्शक आहेत, रवी त्यांपैकी एक, त्यांनी ही फिल्म केली आणि कलाकार इतके छान आहे. संदीप बरोबरचा काम करण्याचा वेगळा आणि खूप गोड अनुभव होता, मृण्मयी होती, म्युझिक इतकं सुंदर, सलीलचं गाणं खूप त्यांनी छान केलं, तर अप्रतिम अनुभव आहे आणि आय एम ऑन द टॉप ऑफ माय वर्ल्ड राईट नाव. वीणाला आम्ही बऱ्याचदा पॅरलल आर्टिस्टिक सिनेमातनं आम्ही पाहिलेलं आहे, त्यामुळे तिच्यासाठी ते चॅलेंज नव्हतं की लोक मला कसं एक्सेप्ट करतील, पण संदीप तुझ्यासाठी पहिल्यांदा तो ही एक वेगळं कथानक होतं, तर काय विचार केलेलास आणि हा रोल एक्सेप्ट केला? तो रोल आहे ना, तो फार गोड आणि भाबडा रोल आहे. म्हणजे ज्या काळामध्ये ही कथा लिहिली गेली, कसे विजनरी असतात लेखक लोक आपले, तर त्याला या विषयाची चर्चासुद्धा करणं म्हणजे शक्यच नव्हतं. त्या काळात ही कथा लिहिली आहे, त्या काळामधला एक महाविद्यालयातला मुलगा आहे, म्हणजे स्वातंत्र्याच्या आसपासचा तो काळ जो आहे, तर त्यावेळेला एखाद्या मुलीवरती तो लहानपणापासून प्रेम करतो आहे आणि ती मुलगी अशा प्रकारच्या थिंकिंगची असावी किंवा अशा टेंडन्सीची असावी हे जेव्हा त्या वयामध्ये, विशेषतः त्या काळामध्ये लोक जास्त निरागस होते असं माझं मत आहे, तर त्या काळामध्ये त्या वयामध्ये असं काहीतरी त्याला ऐकायला लागल्यानंतरसुद्धा उद्ध्वस्त होतो तो, त्याला वाईट वाटतं सगळं ठीक आहे, पण तरीसुद्धा त्याचा जीव असतो, त्यामुळे तो
त्याच्या सगळ्या कक्षा रुंदावून रुंदावून ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो शेवटपर्यंत. आणि काही केल्या म्हणजे मी जसं म्हणतो ना की एकदा जीव लावला की जीव लावला, तसं त्याचं गोड कॅरेक्टर आहे, भाबडं कॅरेक्टर आहे. पण त्याच वेळेला एकीकडे आपण जिच्यावर प्रेम करतो आहे ती मुलगी दुसऱ्या मुलीवर प्रेम करते आहे, हा अजूनच मोठा धक्का आहे. तर त्यामुळे दुसरा मुलगा चालला, एक वेळ दुसरा मुलगा असतं तर त्याची सवय असते. दुसरी मुलगी असल्यामुळे तो ज्या प्रकारे तो पचवायचा प्रयत्न करतो आणि तरीसुद्धा तो लांबून तिच्यावर प्रेम करत राहतो आणि तिचा जो सगळं उद्ध्वस्त होत जाणं ते उघडाडोळ्याने बघत राहणे खेरीज त्याच्या हातात काही नसतं. ना तो ही परिस्थिती बदलवू शकत, ना तो त्या मुलीला बदलवू शकत, त्यामुळे तो नुसतं फाटत जाणं बघत राहतो बस तिचं. तर हे सगळं बॅक ऑफ द माइंड होतं. आणि मला असं वाटतं की कविता ही खूप पूर्वी लिहिली आहे मी, पण त्याचे नवीन संदर्भ मला या कथेच्या निमित्ताने कळले. आता सध्या जी बॅकग्राऊंड होती समलिंगी किंवा लेस्बियनिझम किंवा गे ह्या कॉन्सेप्टबाबतची, त्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट रिलीज होतो आहे, अनेक कॉन्ट्रवर्सीज होत्या ह्या टॉपिकला घेऊन, तर तिथे कुठे ह्या चित्रपटाच्या कथेची सेन्सिटिव्हिटी आहे तर ती भीती नव्हती का? नाही नाही, अजिबातच नाही. काय आहे, कुठली जगतानाची कुठली गोष्ट जास्त संवेदनशील आहे किंवा नाही हे लोकच ठरवून टाकतात, आणि आपल्या ठरवण्यावर आहे की आपण कुठल्या गोष्टीला अवास्तव महत्त्व द्यायचं आणि नाही द्यायचं. इथे म्हणजे नैतिकतेची सुद्धा परिमाणं वेगवेगळ्या काळानुरूप आणि भौतिक म्हणजे जागतिक परिस्थिती भौगोलिक परिस्थितीनुसार बदलत जातात. लग्नाचे संदर्भ बदलत जातात, नात्यांचे संदर्भ बदलत जातात. इथे तर समलिंगी संबंध असलेली माणसं ही बायोलॉजिकली त्यांना ते तसे आहेत, त्यांनी काही मुद्दामून ठरवून केलेले नाही किंवा ते कोण रेप करत नाही, त्यामुळे त्यांना व्यक्ती म्हणून समजून घेणं हा आपला भाग आहे. उद्या माझ्या घरात जर कोणी असा असेल, याच्या घरात असेल, तुझ्या घरात असेल, तर तुम्ही त्यांना वेगळं नाही काढू शकत. या सिनेमामध्ये कुठेही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक प्रश्न उभा केला की हे असं असतं, आता हे चांगलं आहे वाईट आहे प्रत्येकाच्या मतानुसार आहे, किंवा इथे कुठेही असं स्टेटमेंट नाही आहे, कुठल्याही भूमिका घेतलेली नाही आहे, एक कथा अशा प्रकारची मांडली आणि आता लोकांनी त्याच्यावरती विचार करायचा. मला असं वाटतं ना की कुठलंही तुम्ही कोणाला तरी असं धरून हाताला शिकवण्यापेक्षा अशा प्रकारे जर का संवेदनशील त्यांच्यासमोर काही मांडलं तर मुळात विचारांना अनेक वाटा मिळू शकतात, जो कधीकधी आपण फार संकुचित करतो. कधीकधी नकोच बाबा हे कुठे एवढं डोक्याला त्रास करा. तर मला असं वाटतं की अशा प्रकारचे विषय आणि अशा प्रकारे जर का मांडले गेले तर ते लोकांपर्यंत त्याच्या सगळ्या बारकाव्यांसकट कदाचित पोचतात, अशा अनेक गोष्टी ज्या आपण विचार करत नाही. थँक्यू सो मच. चित्रपटाची कथा वेगळी आणि पाहायला फार मजा येणार आहे, तर थँक्यू आणि ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामन पुनीत सोबत, श्वेतांबरा सावंत, राश्री मराठी.